महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अकोट अकोला मार्गाला जोडणारा गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर पुलाला मोठी भेग पडल्याने पूल पूर्णतः जीर्ण झाल्यामुळे या पुलाच्या मार्गाने होणारी वाहतूक गेल्या महिनाभरापासून ठप्प असल्याने तालुक्यावर होणारे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत। सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे। प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे। लांबीच्या अंतरामुळे चोहटा बाजार, दहीहंडा, गांधीग्राम, अकोट, अकोला, तेल्हारा येथील मुख्य बाजारपेठेवर व्यापारी वर्ग आणि ग्राहकांनी पाठ फिरवलेली असताना या परिसरातील सर्व क्षेत्रातील उद्योग व व्यापारास याचा फटका बसला आहे। जिल्ह्यांना तसेच दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यामुळे पूर्ण अर्थकारण सध्या ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। बंद वाहतुकीचा फटका सर्व क्षेत्रांना बसलेला आहे। व्यापारी, उद्योजक, सेवा उद्योग, डॉक्टर, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी सर्व क्षेत्रातील नागरिकांमधून याबद्दल प्रचंड असंतोष आहे। तो सध्या निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे। प्रशासन कागद रंगवण्यात तर राजकर्ते केवळ आश्वासने देण्यात व्यस्त राहिले आहेत। राजकर्ते व प्रशासन केवळ आश्वासन देण्यात धन्यता मानत आहेत। दुसरीकडे तालुक्यातील सर्व बाजारपेठेतील आवक तेजीच्या काळात नगण्य आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने कुठलाच मार्ग उपलब्ध केलेला नसल्याने नागरिकांना वेळखाऊ मार्गाचा वापर करावा लागत आहे। या समस्येवर शासनाने वेळीच उपाययोजना केल्या नसल्याने त्यामुळे त्याचे असंतोषाचे रूपांतर गांधीग्राम येथे सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे। गेल्या एक महिन्यापासून अकोट अकोला गांधीग्रामचा जो पूल दबला त्यामुळे संपूर्ण वाहतूक अकोट, तेल्हारा, परतवाडा आणि मध्य प्रदेशाला जोडणारा हा वाहतूक पूल आहे, त्यामुळे या भागातली सगळी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। या भागातून अकोल्याला शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आहेत, हजारो विद्यार्थी आहेत। या भागातला माल अकोल्याला मुख्य बाजारपेठ असल्यामुळे जातो, तोही या ठिकाणी आता बाजारपेठेत नेता येत नाही। पर्यायी मार्ग म्हणून म्हैसांग मार्गे 50 किलोमीटर फेऱ्यान जावे लागते आणि ती त्या ठिकाणची ती सुविधा होऊ शकत नाही। या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने अनेक लोकांना या ठिकाणाहून जाता आलं नसल्यामुळे आणि ताबडतोब त्यांना रुग्ण सेवा न मिळाल्यामुळे अनेक लोकांना जीव गमावा लागल्याचे उदाहरणं या ठिकाणी घडलेले आहेत। दररोज या ठिकाणी डिलिव्हरी पेशंट असतील, मुलं असतील, अनेक रुग्णवाहिका आहेत। रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ज्या लोकांना लांब जाऊन जावं लागते, दररोज कोणी ना कोणी पेशंट त्या ठिकाणी मयत होत आहे। ही एवढी अत्यंत किळस आणणारी घटना या ठिकाणी आहे। म्हणून आम्ही सर्वपक्षीय आंदोलनाच्या वतीनं अशी मागणी करतो, या ठिकाणी 10 वर्षापासून जे पूल बांधलेले आहेत, ब्रिज बांधले, रस्ता तयार केला नाही, म्हणून या ठिकाणी शासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे, लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष आहे। आणि जो आमचं हे मागणी सध्याची तात्पुरती हे आहे ताबडतोब की या ठिकाणी जो पूल खचलेला आहे किंवा दबलेला आहे त्याचं ताबडतोब ऑडिट झालं पाहिजे आणि त्या पुला टू व्हीलर दुचाकी गाड्या सुरू झाल्या पाहिजेत। पर्यायी त्या पुलाच्या बाजूनच पर्यायी बायपास मार्ग काढून त्या ठिकाणून लोडेड वाहनं, एसटी प्रवास या ठिकाणी अकोला जाणारे सुविधा मिळतील, मुलांना शिक्षणासाठी सोयी सुविधा उपलब्ध होतील याकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। जर शासनाने याचीही दखल घेतली नाही तर या संपूर्ण परिसराच्या वतीनं आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।